पण मला सांग, तू माझी एवढी सेवा का करतोय? इतक्या दिवसापासून आपल्या आठवण आपण दगीत राहतो, अगदी कसं माझ्या पण नाही एका साहेबांची अमारी केली, त्यांनी मला 100 रुपये दिले, नंतर स्टेशन देऊन थोडी अमारी केली, असे मिळून 300 रुपये झाले आणि मग किती मासाठी औषधी आणली। पण औषधी तू कोणाला विचारू लागलास? ऐकलं आपले राणे डॉक्टर साहेब ते सगळं ठीक आहे रे, पण तू मला सांग, एवढे दिवस आपण भेटतो, एवढ्या दिवस तू माझी सेवा करतोय, पण तू आजपर्यंत आपलं नाव नाही सांगितलंस, काय करावं? तुझ्या आई वडिलांनी तुझं काहीतरी नाव ठेवलं असेल, जस माझ्या आई वडिलांनी माझं विश्वनाथ नाव ठेवलं, तस तुझं काहीतरी नाव असणार भेटलं। माझ्या आई वडिलांनी हातावर काय तुझ्या हातावर लावलेलं त्याच्याही पाठीवर असाच काप होता, अपघातात मरण पावले। बेटा मी तिच्या इंजिनियर साहेबाच्या घरी नोकरी करायचो ना, त्यांची दोन लहान मुलं होते, पण ती अपघातात मरण पावली, बाप आंधळा झाला आणि घराच्या बाहेर पडलाय। तसाच आंधळा त्या दिवशी मला रिक्षा स्टँड वर निघाले भेटला, त्याच्यासोबत त्याची पत्नी होती आणि तो सुद्धा मला अशीच कहाणी सांगत होता। तेच ते इंजिनियर साहेब आहे आणि तीच त्यांची पत्नी, मी त्याच्या घरी नोकरी करायचो ना, तेच इंजिनियर साहेब आहेत मी आणि त्यांची दोन मुलं अपघातात मरण पावली, बेटा
पटली पटली आनंदाने घट्ट भेटू मात्र तुम्हाला